शेतकरी बांधवांनो, आमची विजन वार्ता न्यूज चॅनल कष्टकरी यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्याला नेहमीच दाखवत असते. त्यामुळे दररोज नवनवीन शेतीविषयक यशोगाथा व शेती पिकांची लागवड ते उत्पन्नापर्यंतची सर्व माहिती पाहण्यासाठी आपण जर आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि दररोज नवनवीन शेतीविषयक यशोगाथा माहिती नक्की पहा, कारण शेती व शेतीपूरक व्यवसाय आहेत लाख मुलाचे. मंडळी नमस्कार. आज मी मुंडेवाडी तालुका पंढरपूर येथे आरिफ सय्यद या तरुणाच्या HF जर्सी गाईच्या गोट्यापाशी त्या ठिकाणी आहे. आरिफ सय्यदची स्टोरी यशोगाथा मंडळी हटके. आरिफ हा काही वर्षांपूर्वी दुसऱ्या शेतामध्ये मजूर म्हणून कामाला जायचा, पण आज या HF गाईंमुळे जर्सी गाईंमुळे आरिफची एवढी भन्नाट प्रगती झाली की आरिफकडे काही मजूर या ठिकाणी शेतामध्ये त्याच्या गोट्यामध्ये कामाला आहे. ही सगळी किमया आरिफने कशी साधली हे आपण त्याच्याकडनंच जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कधीपासून सुरुवात केली? ही 2006-2007 साली आम्ही एक गाय घेतली होती. त्याच्यापासून नंतर आम्ही जशी कालवडी होईल तसे पुढं सांभाळत वाढवत वाढवत गेलो आणि आता माझ्याकडे कालवडी आणि गाय असे 20-21 जनावरं आहेत. लहान सुरुवात कशी झाली? सुरुवात परिस्थिती अभावी आम्ही कामाला मजुरीला जात होतो मी आणि मजुरी करत होतो आणि नंतर मग असं एक गाय घेतल्यानंतर त्या गायीच्या दुधापासून ती गाय 2 टायमाचं 10 लिटर दूध देत होती त्यावेळेस. मग आम्ही त्या 10 लिटरच्या गायीपासून थोडं थोडं आम्हाला पैसे मिळायला लागल्यावर आम्हाला वाटलं की बाबा ह्याच्यात काय तर पैसे मिळतात म्हणून आम्ही परत मग गाय दुसरी एक गाय घेतली आणि त्या गायीच्या नंतर 2 कालवडी झाल्या आणि आता त्या 2 कालवडीच्या ही 10-11 गायी झाल्या त्या 12 दुधाच्या आणि एक गाय तेवढी मी विकत आणली. असं मिळून माझ्याकडे आता 20-21 जनावरं आहेत. गोट्याची सकाळी सुरुवात कधीपासून होती? सकाळी 5-5:15 आम्ही उठतो सगळेजण. मी आमची मंडळी आणि आई वडील आम्ही 5:15 उठतो. पहिले प्रथम वैरण टाकलेली असते दावणीत, त्याच्यावर पेन टाकून आम्ही जनावर त्याच्यावर सोड बांधतो सगळी मुकतो गोट्यातून इकडं आणि 6:15 आमच्या धारला सुरुवात होती. मुक्त संचार गोठा आहे का सगळं? हा मुक्त संचार गोठा या वर्षी आम्ही केला आहे मुक्त संचार गोठा. तर केला मुक्त दुधाचं नियोजन कसं मिळतं? दुधाचं नियोजन सकाळी 6:15-6:30 आम्ही धारला बसतो. धारा काढायची मशीन आहे. बरं. मशीननं दूध काढतो. सकाळी 7:30 वाजेपर्यंत आमचं पूर्ण होतं दूध काढायचं. 1 तास 1.25 तासाच्या याच होत आहे धार काढायची. किती म्हणजे उत्पन्न कसं यायचं? मग उत्पन्न आता माझ्या दुधाच्या गाई चालू आहे त्या 12 गाई चालू आहे त्या 200 लिटर दूध आहे. किती होतं महिन्याला उत्पन्न? महिन्याचं आता 2.25 लाख रुपयेपर्यंत जातं उत्पन्न याचं. खर्च होत असेल त्यामध्ये? खर्च होत आहे की एक वरचे 1-1.25 लाख रुपयेपर्यंत खर्च जात आहे. मजूर वैरण पेन बाकी सगळं. मग याचं खुराक काय काय असतं? खुराक गोदरेजची समृद्धी गोळी पेंड सुग्रास आहे आणि ती सुग्रासच आहे 2 टायमाला. जर्सी HF गाई जी असतात यांच्यामध्ये आजार कुठले कुठले असतात? आजार बरेच होतात. थायलेरिया होत आहे, मस्टेटिस होत आहे, गोचिड, एवढेच आजार. आता मस्टडीला काय तुम्ही काळजी घेता? मस्टडीला काय कास स्वच्छ आणि डॉक्टरांना लगेच ही करून फोन करून आम्ही ट्रीटमेंट करून घेतो. आता विशेष दुसरी काय काळजी घेता येतो म्हणजे खानपान वगैरे काय वेगळं? खुराक वगैरे वेगळा? अजून वेगळं खुराक असं काय नाही, ती गोळी पेंडच आहे गोदरेजची समृद्धी. तुमच्या सगळ्या गाई अशा दष्टपुष्ट दिसतात, मग किती दूध देतात गाई? गाय माझ्याकडे 20 लिटरच्या खालची गाय नाही, 30 लिटरच्या बी आहे, 32 लिटरच्या बी आहे त्या 2 टायमाला. आणि पहिल्या रोजी पाडी आहे ती 25-26 चालते त्या वेळेनंतर. तुम्ही वेगळं ब्रिडिंग तयार केलं काय नेमकं? केलं यावर्षी वेगळं ब्रिडिंग केलंय. एक डेन्मार्कचं केलंय, पंजाब HF एक आहे, डेन्मार्क ABS एक आहे, डेन्मार्क ॲटलास आहे. असं 3-4 पाड्या केल्या त्या तयार. आता त्याचा काय फायदा होणार?
त्याचं आता दूध त्यांना त्यांच्या आईनला 30 लिटर दूध आहे तर त्यांचे 40-45 पर्यंत दूध जाणार त्यांचं गॅरंटी तुम्हाला गॅरंटी कालवडी तयार करणार का काय हां कालवडी तयार का सगळ्या कालवडीच्याच गाय आहेत किती किंमत होईल तर कालवडी तयार झाल्यावर 2 लाखापर्यंत जाईल की 1.5-2 लाखापर्यंत गायींची खरेदी विक्री कुठून करता तुम्ही खरेदी विक्री असं काय आता मी ज्यादा काय गाय घेतलेल्या नाही त्या एक सांगोला बाजारात एक तेवढी गाय आणली होती 1,07,000 जर्शी गाई बंदिस्त गोठे भी भरपूर असतात तुम्ही मुक्त गोठा केलाय काय फरक जाणवतो तुम्हाला मुक्त गोठ्याचा ज्यादा फायदा आहे त्याच्यात आजारी पडायचं प्रमाण कमी आहे मस्टॅटिसचं प्रमाण कमी आहे त्यांचा शरीराची हालचाल होते व्यायाम होतोय आणि पाणी 24 तास उपलब्ध आहे त्यांना थंड स्वच्छ पाणी उपलब्ध आहे आत गोठ्यामध्ये तसं बंदिस्त असलं म्हणजे त्यांना गायींना काय लिमिटमध्येच हे करता येते जर्शी गाय पालनामधले काय बारकावे असतात तुम्ही आता अनुभव झाला तुमचा मोठा काय काळजी घ्यायची शेतकरी नवीन जे करायला सुरू करायचं म्हटला नवीन सुरू करायचं तर त्यांना कमीत कमी 4 गायीपासून सुरुवात करायला पाहिजे आणि लक्षपूर्वक सगळं करायला पाहिजे त्याचं खाणं पेंड कुठले गायीनं कमी खाल्ले ज्यादा खाल्ले रोजच्या रोज निरीक्षण पाहिजे सकाळ संध्याकाळ आणि गायीवर रोजच्या रोज लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे किती वेळ जातात तुम्ही एवढं सगळं शेतील दिवसभर काय ह्याच्यातच आहे आता आम्ही तुम्ही पहिली मजुरी करायला जायचे काय नेमकं प्रवास कसा झाला मग परत नंतर एक गायीच्या ज्यादा गायी झाल्या मग 40-50 लिटरचं दूध झालं परत मग ज्यादा पैसे लागल्यावर मग आम्ही म्हणलं आता ह्याच्यात जरा ज्यादा वाढवल्यानंतर जरा ज्यादा रुपयात गाय धावून आली हां मजुरी सुटली स्वतः मालक झालाय मालक बरं वाटतंय तरुण तुम्ही आहेत तरुण शेतकरी म्हणून हा व्यवसाय करतात इतर तुमचे मित्र असतील काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला तरुण शेणामध्ये राबतंय मनाला काय वाटतं त्याने जुन्या पद्धतीनं केलं तर मग जरा त्यांना जरा त्रास ज्यादा आहे हे मुक्त गोठा धाराची मशीन वेळच्या वेळेला त्यांचं चाऱ्याचं नियोजन पिंडीचं नियोजन डॉक्टरांशी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला हे यात महत्त्वाचं आहे जर्शी गायचं बैरून जास्त खाते म्हणलं तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं करता काय नाही चाऱ्याचं 2 टायमाला चारा आहे त्यांना सकाळी 5:45 आणि संध्याकाळी 5 मध्ये आधी काय नाही मध्ये आधी काय नाही मुक्त गोठ्यात असतील गुरं बसते तिकडं चारा घरचा येऊन हा चारा मला 1.5 एकर शेती आहे ती सगळा पूर्ण चाराच आहे त्याच्यात सगळा चाराच केलाय म्हणजे गायांसाठीच गायांसाठी गायांचं दूध जास्त निघतं मग फॅट किती लागतं मग फॅट माझं लागतं की 4.45 फॅट लागतं आणि SNF 8:4 कधी आता संध्याकाळी 5:00 पर्यंत जातं आणि सकाळी 8:00 SNF 8:05 असते फॅट 4:45 चांगलं फॅट लागतं फॅट चांगलं कालवडीने काय वेगळा खरं कालवडींना जन्मलेल्या कालवड्याला 3 आठवड्यापासून पुढं 20 दिवसाच्या आतली जी कालवड जन्मलेली आहे त्याला गोदरेजचे हे बोविनो काप स्टार्टर येते ते 6 महिन्यापर्यंत चालते 6 महिन्यानंतर बोविनो ग्रोवर 2 नंबर ते चालतं आहे पण ते वर्षापर्यंत आणि तिथून पुढं मग गाय कालवड माझावर येऊन भरवली का मग तिथून दुसरं आहे पेंट दूध पण पाजतं का हां दूध पाजतो की कालवडीचे त्या ह्याच्या शरीरानुसार 4 किती असतो एका टायमाला 4 लिटर दूध आम्ही कमीत कमी पाजतो 4 लिटर 5 लिटर संध्याकाळी 4 आणि नंतर मग पेंड 20 दिवसानंतर पेंड चालू करतो आणि 1 महिन्यानंतर मग पेंड वाढवून पेंड लहान दूध पिणाऱ्या वस्त्राला 150 ग्रॅम चालू करतो पेंड एका टायमाला दुधात भिजवून ती पेंड आम्ही पाजतो त्याला आणि पेंड खायला लागल्यानंतर मग त्याचं पेंड वाढवायचे आणि 1 महिन्या 1.5 महिन्यानंतर मग दूध थोडं कमी करत असं 4 महिन्यापर्यंत आम्ही दूध पाजतो मी नंतर पुन्हा वैरण नंतर मग वैरण आणि पेंड असं दोन्ही चालू करतो तर ती कालवड वर्षाच्या आत गाभण जाते बरोबर माझावर येऊन आणि गायांना दुधाच्या गायींना प्रति लिटर 300 ग्रॅम पेंड गोळी पेंड चारतो लिटरवर हां लिटरवर म्हणजे एका गायीला 20 लिटर जर दूध असेल तर त्याला 8 किलो 2 टायमाचे ह्याच्यात पेंड आम्ही 4 किलो सकाळी 4 किलो संध्याकाळी आणि त्यांच्या शरीरासाठी सकाळी 1/2 किलो आणि संध्याकाळी 1/2 किलो असे 9 किलो आम्ही पेंड ठेवतो दिवसाला दिवसाला
नहीं नहीं जास्त नहीं हो त्याची जी दूध द्यायची क्षमता आहे त्याच्यानुसार लिटरला 300 ग्रॅम त्याचा हीच आहे पिंडीचा सरासरी सरासरी एक लिटर जर त्याच्या त्या गायीचं दूध मोजायचं आणि त्याच्या हिशोबानेच पेंड ठेवायची गाय गाभण असताना 6व्या 7व्या महिन्यात आटवल्यानंतर 8वा आणि 9वा महिना D60 म्हणून एक पेंड येते ती पेंड त्याचा एक नंबर रिझल्ट आहे ती गायीच्या वासराची बी वाढ होती आणि गायीची पूर्ण शरीराची अवयवांची पूर्ण वाढ होती त्याला त्याच्यामुळं गायी दुधाला त्याचा झार राहत नाही येताना त्याची त्याला काही प्रॉब्लेम येत नाही नैसर्गिक हे होती त्याची प्रसूती त्याच्यामुळं ती एक फायदा आहे म्हणजे प्रत्येक गायीला म्हणजे वेगवेगळ्या स्टेजमध्ये एक कालवड असो गाय असो पेंड वेगळीवेगळी चारणं महत्त्वाचं फायद्याचं आहे नाहीतर आटवलेल्या गायींना दुधाची पेंड दुधाच्या गायीला आटवलेली असं पेंड मग ती दुधावर बी परिणाम आणि ती गाय आजारी पडाय बघते आणि त्याची प्रसूती बरोबर होत नाही नियोजन वेगळं करा हां नियोजन वेगळं करावं लागतं ते आता तुम्ही गाय विकतात पण ना हां आत्तापर्यंत कधी विकली नाही पण आत्ता ह्या वर्षी विकली मी परवा गाय विकली एक 1,15,000 कितव्या येताची होती तिसऱ्या वेताची होती दूध किती देत होतं त्याला 30 लिटर दूध होतं 29-30 तुमच्याकडे सगळं 20 लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या गाय आहे तुम्ही वेगळं काय टेक्निक वापरता टेक्निक म्हणजे आता कसं आहे ते पहिले जरा कमी टक्केवारी ज्या होत्या आता ब्रिडिंग चांगलं केल्यामुळं ते फायदा झाला आहे जरा ब्रिडिंगवर तुम्ही बदल बदल केला आम्ही बरं नंतर पहिले कोणत्या होत्या पहिले गिर क्रॉस होत्या परत साध्या देशी गायी होत्या दोन त्यांना तर असं ब्रीड बदलत बदलत आता चांगले झाले आता नवीन माणसाने सुरू करायचं म्हटलं तर कशी काळजी घेऊन कशी सुरुवात करायची नवीन माणसानं पहिल्यांदा त्याच्यात चांगलं त्याची मनापासून तयारी चांगली पाहिजे गाया सांभाळण्याची आणि नाहीतर दूध वाढायला गेले आणि आले 12-1 वाजता घरी तसं नाही जमत ती त्यांनी टायमिंगनं सगळं करावं लागतं आणि कमीत कमी 4 गायापासून सुरुवात करावी म्हणजे त्याचा खर्च त्याला मग 4 पैसे मिळतात त्यात दुधाला दर वाढला आहे सध्या कोरोनामध्ये दर नव्हता परवडला तुम्हाला व्यवसाय परवडला तर थोडाफार आता ते शासनाच्या धोरणाच्या पुढे कोणाच काय चालतंय तसं आपलं ब चाललं आम्ही तेवढं काय आम्हाला काही लॉस झाला नाही पण ज्यादा पैसे बी मिळले नाही असं झालं बरेच ठिकाणी असे मुक्त गोटे होतात पुन्हा बंद पडतात तुम्ही सक्सेस केलाय ज्यांचं बंद पडतो अशा काय सांगाल त्यांचं लक्ष नाही म्हणायचं त्याच्यावर त्यांचं लक्ष नसल्यामुळे ती बंद पडते सगळं गडी लावणे गड्याच्या जीवावर सगळं केलं म्हणजे मग ती बंद पडते मग गडी गेला ही गेला तर त्याला मग त्या मालकाला त्रास होतोय ना स्वतः मालकाने अब्दाला पाहिजे मग स्वतः राबण्याची तयारी ठेवायची नाही तर मग त्या माणसानं गायाच घ्यायच्या नाही त्या ही गाय आजारी जास्त पडते का काय नाही आजारी पडत नाही काय नाही काय नाही मुक्त संचार गोठा केल्यापासून तर आमचं पूर्ण आजाराचे कमी झाले आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं राहतंय त्याच्यात गाय शिक्षण किती तुमचं माझं BA पूर्ण आहे नोकरी काय तुम्ही केली नाही नोकरी नाही केली आता बरं वाटतंय पण बरं वाटतं नोकरी केली असती तर काय झालं असतं आता काय वाटतं नोकरी केली असती तर काय 20-30 हजारपर्यंत पगार मिळली असती कुठं आता ज्यादा मिळते ह्याच्या स्वाभिमानी जीवन स्वाभिमानी जीवन बरं वाटतंय बरं वाटतं काय काय प्रगती झाली आहे कोट्यापासून प्रगती म्हणजे आमच्या 4 बहिणींची आम्ही लग्न केली या गायींच्या ह्याच्यावरच ह्याच्या उत्पन्नात ही समोर बा घर आणि जमिनीला एक पाईपलाईन पाणी नव्हतं त्यावेळेस पाईपलाईन केली नदीवर एवढी सगळी प्रगती केली चांगलं उत्पन्न मिळायला लागले आई वडील समाधानी असतील आहेत की समाधानी काय म्हणतात काय चांगलं आहे म्हणते झालंय एकदम व्यवस्थित कसं बरं वाटतंय का आता हे सगळं आता एकदम बरं आहे ना आता काय झालं सुरुवात कशी झाली ती मग एक गाय आली होती 6 बाम नेत मी त्या एका गायीच्या एवढं गाय 22 केले काय नाही पोरगा आपलं करते समाधानमध्ये आहे दिवसभर बसून रात्री सांग सकाळ 2-2 तास काम आहे तेवढं दूध जाते 200 लिटरचे पुढं समाधान आहे प्रगती काय झाली एकदम चांगली झाली मजूर करायची एकदमच चांगलं झाला तुम्ही आता मालकच झाला मालक कसं होईल आता मालक तो झाला आता बरं मुलावर अभिमान आहे का मुलाबद्दल मग अभिमान म्हणजे काय आता म्हातारपणे आम्हाला पळून काम करू वाटते मुलांनी करून दाखवलं ना दाखवलं करून ते काय समाधान तुमच्यासारखे इतर तरुण मुलं शेतीपूरक व्यवसाय करतात पण ते अपयशी होतात तुम्ही यशस्वी झाले
मग जे अपयशी तरुण होतात त्यांना काय मार्गदर्शन करणार? अपयश होत आहे म्हणजे त्यांना त्याची ही नाही ना, त्यांना बिगर इच्छे जे केलेला ती काम आहे ती, त्याच्यामुळं अपयश येत आहे त्यांना. आम्ही पूर्ण याच्यात लक्ष म्हणजे लक्षच आहे त्यांच्या, सगळं टायमिंगनं सगळं चालतं आहे त्यांचं, जनावरांचं गायांचं वैरण खाणं पिणं पाणी स आधी ह्यांचं पूर्ण करायचं, मग आपलं बघायचं, असं आमचं नियोजन आहे. पूर्ण वेळ यांना द्यायचा, पूर्ण वेळ यांना द्यायचा. गाय तुमच्यासाठी लक्ष्मी म्हणून धावून आली, हा प्रगती झाली. कारण आम्ही लक्ष देतोय म्हणजे गाय गायीनं वैरण खाल्ली दूध दिलं तर इकडं आमचं सगळं चालतंय बरोबर, त्याच्यामुळे आम्ही ज्यादा लक्ष देतोय, काळजी घेतो. काळजी दुसरं काय म्हणजे याच्या गाय पालनामध्ये बाकी काय टेन्शन नाही? काय काय नाही, म्हणतात की लय रिस्क असते त्याच्यामध्ये. काय नाही, ज्याला करायचं नाही त्याला कायम 12 महिने रिस्क आहे याच्यात. याच्यामधले आव्हान कोणते म्हणजे अडचणी कोणत्या याच्यातल्या? याच्यातलं एकच आव्हान आहे ते आपल्या हातात नाही, दूध दराचं. बाकीचं आव्हान काय सगळं आपल्या हातातच आहे सगळं. दूध दर जर आता हा असा टिकून राहिला तर परवडेल का शेतकऱ्याला? परवडेल ही, फार परवडेल. एवढे सगळे गायला दिवसाला वैरण किती लागते तुम्हाला? वैरण आता आम्हाला गायला 20 किलोच्या आसपास वैरण जाते पेंडन ती धरून एका गायला. कालवडी बी तुम्ही वेगळ्या ब्रीडच्या तयार केल्या काय नेमकं? कालवडी आता नवीन पैदास केली म्हणजे त्यांची दूध देण्याची क्षमता ज्यादा आहे. पहिल्या गायींची कमी आहे त्याच्यापेक्षा पुढच्या आता गायी तयार होणार कालवडी. किती कालवडी अशा तयार केल्या? अशा 5 कालवडी केलेल्या. कोणत्या कोणत्या ब्रीड? एक पंजाबी याच्या, डेन्मार्क अटलास, डेन्मार्क एबीएस असे तयार केले ते. त्याचा एका याला किती खर्च येतो म्हणून? नाही ना, डॉक्टर येतात ते 2-1 हजार रुपये पर्यंत जात आहे खर्च. जास्त खर्च येत नाही, येत नाही खर्च. त्यातली एखादी कालवड झाली का तयार का व्हायची अजून? झाली गे, 4 कालवडी झाल्यात त्याच्या, डेन्मार्कच्या आणि पंजाबीच्या. त्याचं आता दूध वगैरे सुरू झालं नाही? आता त्यातली एक कालवड एक पाडी ती गाभ आहे, गाभ नाही एक पाडी 3 महिन्याची आणि एक लावली आता भरवली आहे एक. आमच्याकडे साळुंके डॉक्टर आणि अतुल फुले डॉक्टर या 2 डॉक्टरांनी ते इंजेक्शन यायचं केलेलं आहे ते की त्याच्या ब्लिडिंगचं, तर त्यापासून 100% 99%च्या पुढे म्हणजे 100% कालवडच होत आहे ना आपल्या झाल्या त्या पाड्या होत्या त्या. आणि हे जे 4 पाड्या झाल्या त्या आपल्याला ते आपण ही केलेलं. दुधाची क्षमता वाढली असेल त्यांची? दुधाची क्षमता आपली पहिला कालवड आता 20 लिटर दूध देत असली पहिली आपली, तर ह्या कालवडी 30 लिटर दूध देणार पहिल्या व्याताला, 30-32 लिटर. ब्रीडिंग बदलायचा फायदा होतो? हा, हे 100% फायदा होतो त्याचा. नवीन ब्रीडिंगचा ह्या धंद्यात फायदा होतो का? नवीन ब्रीडिंगचा ह्या धंद्यात फायदा होतो का? होतो की पहिल्या कसं आहे पहिल्या जनावरांचं तेज तेज असल्यामुळे त्यांचं आजारी पडायचं इकडे तिकडे, आता ही नवीन झाल्यावर आता ती ही होणार बदल होणार जरा मस्टेटीस इकडे तिकडे असं जरा येणार नाही. शेतीपूरक व्यवसाय तुम्ही करताय, समाधानी आहात का याच्यामध्ये? एकदम समाधानी आहे, बरं वाटतं का? एकदम बरं वाटतं. हां बोला बोला. एक नंबरचा व्यवसाय आहे हा. तरुणांनी करावा का? तरुणांनी करायला पाहिजे हा व्यवसाय, म्हणजे शेती करतात शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सगळं प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. तर मंडळी आपण पाहिलं असेल आरिफ सय्यद नावाचा हा एक तरुण त्या ठिकाणी 20-22 जर्सी गाई एचएफ गाई त्या ठिकाणी सांभाळते आणि वेगवेगळ्या ब्रीडिंग त्या ठिकाणी तयार करते. जास्त ब्रीडिंग तयार करण्यामागचा एकच उद्देश की जास्त दूध त्या गायींपासून मिळते. आरिफचा प्रवास आपण बघितला, दुसऱ्याकडे कामाला जाणारा आरिफ आज त्या ठिकाणी मालक म्हणून आपल्या स्वतःच्या गोट्यामध्ये राबतो आहे आणि असा राबतो आहे की त्या ठिकाणी लाखोंचं उत्पन्न त्या ठिकाणी महिन्याकाठी आरिफ या ठिकाणी मिळवते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.